कोल्हापुरातल्या शिरोली गावातलं हे आहे कुंभार कुटुंब. त्यांच्या घरात 18 विश्व दारिद्र्य. मोलमजुरी करून ते कुटुंबाची गुजराण करत. वंशाला दिवा मिळावा अशी कुंभार कुटुंबाची इच्छा. मात्र त्यांच्या कुटुंबात पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी ही मुलगीच जन्मली. पाचव्यांदा तरी वंशाला दिवा मिळेल अशी कुंभार कुटुंबाला अपेक्षा होती. पण पाचवी ही मुलगी झाली, त्यामुळे कुंभार दाम्पत्यानं नाराजीनं त्या मुलीचं नाव नकोशी ठेवलं. तेव्हापासून ते आजपर्यंत नकोशी आपल्याला नको असणाऱ्या नावाचं ओझं घेऊन जगत होती. लहानपणी तिला नकोशी नावाचा अर्थही समजत नव्हता. 6वी 7वीत असताना तिला नकोशीचा अर्थ समजला आणि त्यावेळी ती खूप नाराज झाली. दरम्यानच्या काळात तिच्या वडिलांचं निधन झालं, पण त्यातून सावरत नकोशीनं आपलं नाव कल्याणी करून घ्यायचं ठरवलं. तेव्हापासून ती आपलं नाव बदलावं यासाठी प्रयत्न करत होती आणि अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं. राजर्षी शाहू कॉलेजच्या पुढाकारानं 12वीत शिकणाऱ्या नकोशीच्या नाव बदलाचा कार्यक्रम ठेवला. नकोशीचं नाव बदलून कल्याणी ठेवण्यात आलं. त्यामुळं आपला जणू पुनर्जन्म झाल्यासारखं तिला वाटतंय. खूप आनंद होतोय की माझं नाव बदललं एवढ्या सगळ्यांच्यात. मला जरा उठून दिसण्यासारखं झालं. मम्मी पण खुश आहे. कल्याणीची मोठी बहीण स्वाती कुंभारही या कार्यक्रमाला हजर होती. तिलाही कल्याणीचं नकोशी नाव लहानपणापासून खटकत असे. नाव बदलल्यामुळं आता स्वातीलाही खूप आनंद झालाय. चांगलं वाटतंय, तिला पण छान वाटतंय आणि कल्याणी असं बुलवायला छान वाटतंय. आम्हाला पण असं वाटायचं की नकोशी नाव नसून तिचं दुसरं कुठलं तरी असावं. कल्याणीच्या नाव बदलण्याच्या इच्छाशक्तीमुळं शिक्षकांनीही तिला या प्रकरणी खूप मदत केली. कल्याणीला खूप शिकायचंय, त्यासाठी कॉलेज सदैव तिच्या मागं असेल असं इथले शिक्षक सांगतात. नकोशी नावाचा कधी कधी तिला त्याचा तिटकारा येत होता आणि तो तिटकारा तिने आमच्या कॉलेजमध्ये काही प्राध्यापकांच्या समोर बोलून दाखवला. तेव्हा आम्ही महाविद्यालयाने असं ठरवलं की ह्या नकोशीचं नाव आपण नाव बदलूया आणि तिला आवडणारं अर्थात तिलाही आवडलेलं नाव कल्याणी होतं आणि ते तिच्या आवडीचंच नाव आम्ही पुन्हा ठेवून आज हा छोटेखाणी कार्यक्रम आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये केलेला आहे. मुलगाच नाही तर मुलगीही वंशाचं नाव उज्ज्वल करू शकते. त्यामुळे यापुढे आपल्यासारखं कोणाही मुलीच्या वाट्याला नकोशी नाव येऊ नये एवढीच कल्याणीची इच्छा आहे. नकोशीने आपलं नाव बदलून आज कल्याणी ठेवलंय, पण फक्त हे नाव बदलून उपयोग नाही तर समाजानं मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, तरच कल्याणीला उचललेला पाऊल कुठेतरी सार्थकी लागेल असं म्हणायला काही हरकत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेजीचं, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.